पिछले कुछ दिनों से एसटी कर्मचारियों का आंदोलन जारी है, जिसके चलते वाहतूक पूरी तरह बंद है। लेकिन 6 दिसंबर को महापरिनिर्वाण के दिन एसटी वाहतूक की शुरुआत की गई, जिसके चलते एसटी नागपुर आगार से सावनेर की ओर 2 बसों को रवाना किया गया। एसटी महामंडल के विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे ने कहा कि आने वाले दिनों में वाहतूक पूरी तरह से शुरू की जाएगी। परिवहन मंत्री ने कर्मचारियों के वेतन में बढ़ोतरी करके भी कुछ कर्मचारी हड़ताल पर है, लेकिन फिर भी वाहनों की आवाजाही जल्द से जल्द शुरू की जाएगी, ऐसी जानकारी भी नीलेश बेलसरे ने दी। सर्व प्रवाशांना मी माहिती देऊ इच्छितो की मागील काही दिवसापासून एसटी महामंडळाचा संप सुरू होता, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहतूक पूर्णतः बंद होती। नागपूर जिल्ह्याची पण वाहतूक 8 तारखेपासून आजपर्यंत बंद होती, परंतु आज दिनांक 6/12/2021 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त आजपासून आपली वाहतूक सुरू झालेली आहे। आता तुम्ही बघताय की अवघ्या 10 मिनिटा अगोदर 2 बसेस सावनेरकरता रवाना झालेले आहेत। काही कर्मचारी या संपापासून परावृत्त होऊ इच्छितात आणि निश्चितच ते आता लगेच कामगिरीवर येण्याची दाट शक्यता आहे आणि येणाऱ्या आता दिवसांमध्ये एसटी महामंडळाची वाहतूक पूर्णपणे सुरू होईल, यामध्ये कुठलीही शंका नाही। त्यामुळं प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे। महामंडळाची नागपूर विभागाची सेवा त्यांच्यासाठी आता उपलब्ध होणार आहे। आदेश काय आले यांचे, म्हणजे गव्हर्नमेंटकडून काय? साधारणतः अजूनही काही कर्मचारी बंधू हे महाराष्ट्र शासनामध्ये एसटी महामंडळ विलीन झालं पाहिजे या मागणीसाठी ठाम आहे, परंतु सदरचा निर्णय शासन अधीन असल्यामुळं त्याला वेळ लागणार आहे आणि आदरणीय परिवहन मंत्री यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना भरघोस अशी पगारवाढ दिलेली आहे आणि त्यांनी आवाहन पण केलेलं आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामगिरीवर रुजू व्हावं। त्या अनुषंगाने त्यांनी रुजू होऊन महामंडळामध्ये रापची जी सेवा आहे ते सुरू ठेवून प्रवाशांची जी गैरसोय होते ती टाळावी, ही विनंती।